ओम शांति। हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर यूट्यूब चैनल चॉक एंड डस्टर। नाउ वी स्टडी एडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर। लेट्स जेड वन इक्वल टू ए प्लस आई बी एंड जेड टू इक्वल टू सी प्लस आई डी। देन जेड वन प्लस जेड टू इज यात काय करायचं, प्युअरली रियल पार्ट्स, दोघीकडचे रियल पार्टची ॲडिशन करायची आणि दोन्हीकडच्या इमॅजिनरी पार्ट्सची ॲडिशन करायची, म्हणजेच ए प्लस सी रियल पार्ट्स प्लस आय इन आणि बी प्लस डी। ठीक आहे, इन अदर वर्ड्स, रियल ऑफ झेड वन प्लस झेड टू इक्वल टू रियल ऑफ झेड वन प्लस रियल ऑफ झेड टू रियल पार्ट ऑफ झेड टू। तसंच इमॅजिनरी ऑफ झेड वन प्लस झेड टू काय होतं, इमॅजिनरी ऑफ झेड वन प्लस इमॅजिनरी ऑफ झेड टू। म्हणजे आपण जेव्हा ह्या दोन्हींची ॲडिशन करतो तेव्हा रियल पार्ट हे जवळ आणून घ्यायचे ए प्लस सी आणि इमॅजिनरी पार्ट जवळ आणायचे, म्हणजेच आय ए प्लस सी आणि प्लस आय बी प्लस आय डी। तर याचंच काय होईल, आय कॉमन काढायचा आणि बी प्लस डी। ओके, नाव वी स्टडीज फ्यू एक्झाम्पल। सो टू प्लस थ्री आय प्लस फोर प्लस थ्री आय, तर रियल पार्ट जवळ आणायचे टू प्लस फोर प्लस थ्री आय प्लस थ्री आय। आता टू प्लस फोर इज सिक्स आणि थ्री आय प्लस थ्री आय इज सिक्स आय। सो दिस इज द आन्सर। नाउ नेक्स्ट एक्झाम्पल इज रूट टू प्लस थ्री आय प्लस मायनस थ्री रूट टू मायनस टू आय प्लस रूट टू। आता ह्या फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबरमध्ये रूट टू हा रियल पार्ट आहे, इकडे हा रियल पार्ट आहे आणि इथे हा, तर तिन्ही रियल पार्ट आपण जवळ आणूयात। रूट टू आपण इथे ब्रॅकेटसुद्धा लिहू शकतो, रूट टू मायनस थ्री रूट टू आणि हा प्लस रूट टू। आता इमॅजिनरी पार्ट जवळ आणूयात, प्लस आय बाहेर कॉमन काढून घेऊयात। इट इज थ्री, दिस इज मायनस टू आणि इकडे झिरो आहे, इथे काही नाही आहे म्हणजे झिरो आय असतो। सो दिस इज झिरो, नाही लिहिलं तरी चालेल। नेक्स्ट इज रूट टू मायनस, आता यांचा हे सर्टचं ॲडिशन आपण ऑलरेडी शिकलो आहे, रूट टू प्लस रूट टू इज टू रूट टू आणि मायनस थ्री रूट टू प्लस आय, थ्री मायनस टू इज वन, इट इज टू रूट टू मायनस थ्री रूट टू इज मायनस रूट टू प्लस आय, दिस इज द आन्सर। जर तुम्हाला ह्या ॲडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबरमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा, आपण यावर स्पेशल व्हिडिओ बनवू। देअर आर सम प्रॉपर्टीज ऑफ ॲडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर। तर दोन कॉम्प्लेक्स नंबर जर आपण ॲड केलं, झेड वन प्लस झेड टू, तर त्याचं कम्युटेटिव्ह म्हणजे झेड टू प्लस झेड वन जरी केलं तरी सेमच येणार आहे। आता फॉर एक्झाम्पल, टू प्लस थ्री आय प्लस फोर प्लस सिक्स आय इक्वल्स टू टू प्लस फोर इज सिक्स आणि थ्री आय प्लस सिक्स आय इज नाईन आय। जर आपण हे आधी घेतलं, फोर प्लस सिक्स आय प्लस टू प्लस थ्री आय, तरीसुद्धा तेच उत्तर येणार आहे, फोर प्लस टू इज सिक्स आणि सिक्स आय प्लस थ्री आय इज नाईन आय। ओके, अँड दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज कम्युटेटिव्हिटी। झेड वन प्लस झेड टू इज इक्वल टू झेड टू प्लस झेड वन इज नोन ॲज कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ ॲडिशन। नाव नेक्स्ट वन इज झेड वन प्लस झेड टू प्लस झेड थ्री। जर आपण पहिले हे दोन ॲड केले आणि त्यात झेड वन ॲड केलं तरी, आणि जर पहिले झेड वन प्लस झेड टू आणि मग झेड थ्री ॲड केलं तरीसुद्धा ते सेमच येणार आहे उत्तर, या प्रॉपर्टीला असोसिएटिव्हिटी प्रॉपर्टी असे म्हणतात। प्रॉपर्टी झेड वन प्लस झिरो इक्वल टू झिरो प्लस झेड वन इक्वल टू झेड वन, म्हणजे आपण कुठल्याही कॉम्प्लेक्स नंबरमध्ये जर झिरो मिळवला तरीसुद्धा आपल्याला तोच कॉम्प्लेक्स नंबर परत मिळणार आहे। फॉर एक्झाम्पल, जर आपण टू प्लस थ्री आयमध्ये झिरो मिळवला तरीसुद्धा आपल्याला टू प्लस थ्री आयच मिळणार आहे, आणि झिरो प्लस टू प्लस थ्री आय केलं तरीसुद्धा आपल्याला टू प्लस थ्री आयच मिळणार आहे। इट मीन्स दॅट झिरो इज द ॲडिटिव आयडेंटिटी ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर। ओके, नाव नेक्स्ट प्रॉपर्टी इज झेड प्लस झेड बार इक्वल टू टू टाइम्स रियल ऑफ रियल पार्ट ऑफ झेड। नाव लेट्स प्रूव दिस। सो इफ लेट झेड इक्वल टू ए प्लस आय बी, तो कॉन्जुगेट ऑफ इफ झेड इक्वल टू ए प्लस आय बी देन कॉन्जुगेट ऑफ झेड बार काय येईल, ए मायनस आय बी। आता आपण दोघींना प्लस करूया, झेड प्लस झेड बार। सो ए प्लस आय बी प्लस
a minus ib यांची ऍडिशन कशी होईल, प्युअर रिअल पार्ट a प्लस a इज 2a, इमॅजिनरी पार्ट प्लस ib मायनस ib इज 0. सो दिस इक्वल्स टू 2a, बट a इज व्हॉट, रिअल पार्ट ऑफ z. सो दिस इज 2 टाइम्स रिअल पार्ट ऑफ z. नाउ नेक्स्ट प्रॉपर्टी इज z1 प्लस z2, कॉन्जुगेट ऑफ z1 प्लस z2 इज इक्वल टू कॉन्जुगेट ऑफ z1 प्लस कॉन्जुगेट ऑफ z2. Let us prove this. Let z1 equal to a plus ib, z2 equal to c plus id. Now z1 plus z2 is a plus c plus b plus d I. And z1 plus z2 so conjugate ka yel ma a plus c minus b plus d I. And this is nothing but a minus b I plus c minus d I. a minus b I काय आहे, z1 चा कॉन्जुगेट, सो z1 बार आणि c minus d I इज कॉन्जुगेट ऑफ z2, सो दिस इज इक्वल टू z1 बार प्लस z2 बार, हेन्स प्रूव. नाउ स्केलर मल्टिप्लिकेशन. स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, आपण एका कॉम्प्लेक्स नंबरला जर एखाद्या रिअल नंबरने मल्टीप्लाय केलं तर उत्तर काय येईल. इफ झेड इक्वल्स टू ए प्लस आय बी, देन के झेड, के इज एनी रिअल नंबर, इक्वल्स टू के झेड ई विल बी के इन टू ए, म्हणजे के ने रिअल पार्टला मल्टीप्लाय करायचं, प्लस आय जसाच्या तसा के ने इमॅजिनरी पार्ट जो आहे त्याला मल्टीप्लाय करायचं, म्हणजे के इन टू बी. ओके, सो नाव लेट्स डू सम एक्झाम्पल. If z equal to root 2 minus 3i, then root 2 into z equals to root 2 into root 2 minus 3i. तर root 2 ने पहिले ह्या रिअल पार्टला मल्टीप्लाय करायचं, root 2 into root 2, नंतर मायनस साईन जसंच्या तसं, i root 2 into 3. सो root 2 into root 2 इज 2 आणि मायनस 3 root 2 i. ओके, आणि नोट, आपण जर कुठल्याही कॉम्प्लेक्स नंबरला झिरोने मल्टीप्लाय केलं तर आपल्याला उत्तर झिरोच मिळेल. इफ झेड इज ए प्लस आय बी आणि जर आपण झिरोने मल्टीप्लाय केलं, ए इंटू झिरो इज झिरो, बी इंटू झिरो इज झिरो, देअरफोर वी गेट झिरो कॉम्प्लेक्स नंबर. इफ वी मल्टीप्लाय एनी कॉम्प्लेक्स नंबर बाय झिरो, देन वी गेट अ झिरो कॉम्प्लेक्स नंबर. जसं आपण ॲडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बघितला, आता आपण सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बघूया. सिमिलर आहे, लेट झेड वन इक्वल टू ए प्लस आय बी आणि झेड टू इक्वल टू सी प्लस आय डी, देन झेड वन मायनस झेड टू इज झेड वन प्लस दिस इज मायनस वन इंटू झेड टू, म्हणजेच मायनस झेड टू. तर आता झेड वन जसंच्या तसं लिहून घेतलं, ए प्लस आय बी प्लस मायनस वन जसंच्या तसं आणि झेड टू इज सी प्लस आय डी, नुसत्या व्हॅल्यूज पुट केल्या आहेत. ए प्लस आय बी पुन्हा जसंच्या तसं, आता मायनस वनने याला मल्टीप्लाय करून घ्यायचं आहे. आत्ताच आपण स्केलर मल्टिप्लिकेशन शिकलो आहे, त्यानुसार आपण मल्टीप्लाय करायचं आहे. सो मायनस वन इंटू सी मायनस सी, मायनस वन इंटू आय डी इज मायनस आय डी. सो आता हे आपलं साधं साधा ॲडिशन आहे जे आपण आता शिकलो आहे. सो ए प्लस आय बी प्लस मायनस सी मायनस आय डी. आता रिअल पार्ट जे आहे त्यांचे ॲडिशन, ए इकडचा रिअल पार्ट मायनस सी, त्यांची ॲडिशन घेतली, नंतर याचं आय बी मायनस आय डी, आय विल बी कॉमन, आता इथे बी मायनस डी. ओके, नाव नेक्स्ट, हेन्स वी कॅन कन्क्लूड दॅट रिअल झेड रिअल पार्ट ऑफ झेड वन मायनस झेड टू इज रिअल रिअल पार्ट ऑफ झेड वन मायनस रिअल पार्ट ऑफ झेड टू, अँड इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड वन मायनस झेड टू इज इक्वल टू इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड वन मायनस इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड टू. आता आपण एक एक्झाम्पल घेऊयात. झेड वन इज सेवन प्लस टू आय अँड झेड टू इज मायनस थ्री प्लस फाईव्ह आय. नाव लेट्स टू सबट्रॅक्शन ऑफ दिस टू कॉम्प्लेक्स नंबर. सो सेवन प्लस टू आय मायनस झेड टू मायनस थ्री प्लस फाईव्ह आय, दिस इज सेवन प्लस टू आय. आता इथे आपल्याला मायनसने मल्टीप्लाय करायचं, यालाच आपण प्लस मायनस वनने असं मल्टीप्लाय दाखवू शकतो. तर मायनस वनने थ्रीला मल्टीप्लाय केलं थ्री, याला मायनस वनने फायला मायनस फाईव्ह आय. नाऊ ॲड दिस टू कॉम्प्लेक्स नंबर, सेवन प्लस थ्री प्लस टू आय मायनस फाईव्ह आय. सेवन प्लस थ्री इज टेन अँड दिस इज टू आय, टू मायनस फाईव्ह इज मायनस थ्री आय. सो दिस इज टेन मायनस थ्री आय. दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन.
Now we will learn properties of subtraction. जसे addition च्या properties होत्या, आता आपण subtraction च्या properties बघणार आहोत. Z minus Z bar equal to 2 times this imaginary number I into imaginary part of Z. Now if Z equal to A plus IB, then conjugate of Z, Z bar will be A minus IB. Now Z minus Z bar equal to A plus IB minus plus minus 1 into Z bar is A minus IB. A plus IB, the minus 1 ne yala multiply karayche, minus A, minus 1 into minus B is plus B. So A plus A minus A, real part add ke liye A plus minus A plus IB plus IB, which is equals to, this is 0, A minus A is 0, IB plus IB is 2, IB. But B is what? But B is imaginary part of Z. Hence, prove. Now, next property is Z1 minus Z2 bar equal to Z1 bar minus Z2 bar. If Z1 is A plus IB and Z2 is C plus ID, then Z1 minus Z2. Z1 minus Z2 will be what? A minus C plus I into B minus D. Now Z1 minus Z2 bar means conjugate of Z1 minus Z2 equals to A minus C minus I B minus D. आता आपण A minus C minus IB plus ID. A minus IB minus C minus ID. This is nothing but Z1 bar minus Z2 bar. Hence, prove. So, these are the properties of subtraction.